कोणार्क अपना शहर अपनी बातें। मध्ये शर्यती संदर्भात मीटिंग ठेवली होती का, जेणेकरून गेल्या 15-20 दिवसापासून माझ्या कानावर येत होतं का विरोधकांचे जे माझ्या अपोजिशनमध्ये इलेक्शनला उभे राहणार आहेत आणि मी त्यांच्या अपोजिशनमध्ये इलेक्शनला उभा राहणार आहे, आणि जेणेकरून माझ्या मथुरनी 3 वर्ष सळग महाराष्ट्रामध्ये सगळे जेवढे टॉपचे शर्यती शौकीन होते सर्वांचा पराभव केला होता, आणि जेणेकरून महाराष्ट्रभर त्या मथुरनी मला खूप मोठी ओळख करून दिली होती, तर जेणेकरून माझी इज्जत आणि प्रेम हा वाढत चालला होता दिवसेंदिवस, आणि या लोकांनी आज माझा कट रचून कमीत कमी 200 ते 250 जणं थांबून कमीत कमी 30 ते 40 राऊंड फायर केल्या, आणि मी राऊंड फायर केल्या त्या लोकांनी, तर आज जो प्रकार केलेला आहे जेणेकरून माझ्यावर असला हल्ला केला तर मी देवीच्या कृपेनी आज तुमच्या समोर आहे, आणि या लोकांना जर 24 घंट्याचे आज अरेस्ट नाही केला तर मी ठाणा रायगड पूर्ण बंद करेल, आणि मी ACP साहेब DCP साहेब पोलीस निरीक्षकांना विनंती करतो का या 24 घंट्यामध्ये त्यांना अरेस्ट झाली पाहिजे, आणि व्हिडिओ सगट पुराव्या सगट त्यांचे सर्व पुरावे पोलीस चौकीला मी दिलेले आहेत, जर त्या लोकांना अरेस्ट नाही केला पुन्हा एकदा सांगतो मी फक्त कल्याण आणि अंबरनाथ जिल्हा नाही ठाणा रायगड पूर्ण बंद करून टाकेल हा माझा आजचा इशारा आहे, जर मला 24 घंट्याच्या आत ते अरेस्ट नाही झाले तर। वाद काय होता नेमका तुमच्यामध्ये? वाद तर काहीच नव्हता, वाद एकच राजकारण आणि एखाद्या गरीबाचा नाव होतो उंचावर जातो या एखादा गरीबाचा शेतकऱ्याचा मुलगा प्रगती करतो तर ती प्रगती या लोकांना दिसून येत नाही, जेणेकरून त्या लोकांचा बॅकग्राऊंड एवढा खराब आहे का त्यांनी स्वतःच्या आई बहिणींना पण नाही सोडलेला, असे लोक आहेत ते, या वृत्तीचे लोक आहेत, म्हणून त्यांना कोणत्या गोष्टीची पर्वा नाही। यार जी घटना केलेली आहे एकदम गुंड प्रवृत्तीची केलेली आहे, कमीत कमी 15 ते 16 त्यांच्याजवळ रिव्हॉल्वर पिस्टल वेपन होते का, आज कमीत कमी 30-35 फायर तर माझ्या डोळ्यासमोर समोरासमोर आले, मी गाडीतून उतरलो होतो, मी पण फाईट केली 10 मिनटं मी बघितला, नंतर मी तर केरळाचा हिरो नाही आहे का मी माझ्या हाताने त्यांना मारू शकतो ते फायर करू शकतात, मग मी उलट्या दिशेने पोलीस चौकीच्या दिशेने डायरेक्ट ACP साहेबांकडे पोचलो रिक्सर गुन्हा दाखल करण्यासाठी। लोकांनी रोडवरच फिल्डिंग लावून ठेवली होती, या लोकांनी फिल्डिंग ऑलरेडी पहिले आधीच लावून ठेवली होती का, जेणेकरून माझ्या आजूबाजूवाले पण या लोकांचे सामील आहेत त्यांचे पण मी नावं दिलेले आहेत। घटनेच्या नंतर सुद्धा तुम्हाला धमकी वगैरे काही देण्यात आले ऑडिओ क्लिप व्हायरल झाले? नाही, धमकी वगैरे मला स्वतःला तर नाही आलेली आहे ना, मी कोणची धमकी खपून पण घेणार नाही आहे। कोण होते समोरचे? तुम्ही नावं नाही घेतले, तुमची नावं काय, कोण होते लोक समोर? ते आता पोलीस निरीक्षक ते त्याच्यावर छाननिशा करतील, आणि जे योग्य ते न्याय असतो त्या न्यायाच्या दिशेने ते लोक त्यांचे नावं देणार, आम्ही नावं दिलेले आहेत ते छाननिशा करणार आणि ते नावं FIR टाकून देणार। शिवाजीनगर पोलिसच्या हद्दीत MIDC परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे, त्याच्यामध्ये राहुल पंडित पाटील हे आडवलीचे राहणारे आहेत मानपाड्याच्या हद्दीतील, आणि
त्यांचं म्हणणं असं आहे की मी इकडं शर्यतीची जे आमचे महाराष्ट्रात लेवलचे जे बैठक होणार त्यासाठी मी येणार आलेलो होतो. आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की अचानक त्यांच्यासमोरून 10-15-20 लोक आले आणि फायरिंग केलेलं आहे. आता जे त्यांनी नावं पण सांगितलेले आहेत 20-22 लोकांची आणि इतर काही, त्याप्रमाणे गुन्हा दाखल होत आहे, त्यांची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे, फायरिंग झालेलं आहे. यामध्ये कुणी जखमी नाही आणि आरोपी पार्टी आहे ती त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्व पनवेल तालुक्यातली राहणारी आहेत. तर आता आपण जवळजवळ 8-10 टीम तयार केलेले आहेत, पनवेलला गेलेले आहेत, गाड्यांचे नंबर निष्पन्न केलेले आहेत फुटेजवरनं आपण, आणि आता गुन्हा दाखल होऊन कारवाई सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. कोण आहेत सर आरोपी? त्यांची नावं काय? आरोपी फडके म्हणून आहेत, ते ओळखतच आहेत तक्रारदार त्यांना, कारण ते पण काय शर्यतीच्या ह्याच्यामधलेच आहेत, महाराष्ट्र लेवलच्या ते सर्व शर्यतीमध्ये जातात, त्याच्याप्रमाणे ते आरोपी त्यांचे ओळखीचेच आहेत. आणि त्यांचं म्हणणे त्यांनी मीटिंगला बोलावलं आणि असं झालेलं आहे, अचानक फायरिंग झालेली आहे आणि त्याच्यावरून आता गुन्हा दाखल होत आहे. आणि 8-10 टीम तयार केलेले आहेत, गाड्यांचे नंबर प्राप्त झालेले आहेत, आरोपी निष्पन्न झालेले आहेत, टीम रवाना झालेली आहेत, गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. सर या प्रकरणी किती राऊंड फायरिंग झालेली आहे आणि दोन्ही बाजूनी फायरिंग झालेली आहे का? नाही, आता ह्या दृष्टी आता प्रथमदर्शनी आमच्यासमोर एकच पार्टी आहे. आरोपी पार्टी मिळाल्यानंतर काय ते समोर येईल. सध्या आरोपींचं सांगणं आहे की फिर्यादीचं सांगणं आहे की समोरूनच फायरिंग झालेली आहे. सत्य परिस्थितीचा तपास सुरू आहे. आणि किती राऊंड फायरिंग? फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे 10-12 राऊंड फायर झालेले आहेत असं सांगणं आहे फिर्यादीचं. कोणार्क अपना शहर अपनी बातें.